मृण्मयी, ए मनु, तुम्ही खाली येता नाश्ता करायला की मी आणू वर? खाली येतो ना. अरे वा, मला सांग तू पटकन तयार होऊ शकतेस लवकर का? अगं काय नाही, मी ऑफिसला आलोय. तुला जाता जाता तुझं कॉलेज दाखवतो. हो चालेल. हे काय झालं कपाळावर? ते दुखत नाहीये फारस काही. पण झालं काय ते? मी पुस्तक आणायला बुक डेपोत गेले होते ना, तिथून येताना आबासाहेबांच्या घरी जाऊन आले. मी सानिकाशी खेळत होते तर स्वातीताईंनी फ्लॉवर पॉट फेकून मारला. मी तुला काय 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 सांगितलं काय होतं? जाऊ नकोस म्हणून. मग तू का गेलीस? पण मला. अरे तू मला सुखानं जगू देणार आहेस का मला पुरतं वेळ केल्यावर तुला चैन पडणार आहे? नाही हो तसं नाही. अरे मग कसं आहे? मला स्वाती त्यांना बघायचं. अरे तुझा संबंधच काय त्या स्वातीशी? का तू तिला भेटल्यामुळे ती बरी होणार आहे का तुझ्या आयुष्यात काही फरक पडणार आहे? काय काय उद्देश काय तुझा त्याच्याकडे जायचा? अहो मी सानिकाला. अरे सानिका कोण लागते तुझी? कोणी नाही या घरात. तू माझ्यामुळे आली आहे आणि मी सांगीन तसंच वागायचं. जास्त आगोपणा करशील तर मी. सो वर्तक साहेब, काकाने तुम्हाला भावनिक आवाहन करून गुंडाळलं म्हणायचं. भावनिक आवाहन म्हणाल तर ठीक आहे, पण गुंडाळलं वगैरे नाही. काय शिशिर साहेब, की मोठ्या साहेबांचं आम्ही काही देणं लागतो, त्या देण्यातून आम्ही थोडीतरी उतराई होऊ शकलो इतकंच. वर्तक साहेब, एवढं सगळं झाल्यानंतरही कौशल तुमच्याशी तसाच वागणार नाही याची खात्री देऊ शकता तुम्ही? वागू देत, वागू देत. त्याला जसं वागायचंय तसं वागू देत. काय की एकदा मोठ्या साहेबांशी बोलणी झाल्यानंतर मग कौशल वगैरे. खरं तर मला ती भीती कधीच नव्हती, यापूर्वीही नव्हती. फक्त इतकंच की मी इथून जाताना कोणतंही बालंट माझ्यावर येऊ नये, आणि महत्त्वाचं म्हणजे मी इथून गेल्यानंतर मोठ्या साहेबांच्या मनात माझ्याविषयी काही शंका गैरसमज राहू नयेत, इतकीच माझी इच्छा होती. आणखी काय काय बोलले काका माझ्याविषयी? नाही तसं विशेष काही बोलणं झालं नाही, फार डिटेलमध्ये येईन. हो पण कौशलवर त्यांचा जितका विश्वास आहे तितकाच विश्वास तुमच्यावरही आहे, एवढं मात्र जाणवलं. तेच तर आहे ना वर्तक साहेब. हो काकांनी माझ्यावर एवढा विश्वास टाकलाय ना की त्या विश्वासाला मी पुरा पडेल की नाही शंका वाटते, भीती वाटते. आपला हेतू स्वच्छ असला ना शिशिर साहेब की मग कुणालाही आणि कशालाही भ्यायची गरज नाही. माझा हेतू स्वच्छच आहे वर्तक साहेब. येस संघवी, पाठवा त्यांना. मी निघतो सर. शुअर, गुड डे सर. सेम टू यू. आता मला विचारल्याशिवाय कोणालाही आत पाठवू नका. अरे पण मी ऑलरेडी आतमध्ये आलाय ना. हो संघवी साहेब, तुमच्यासाठी नाही सांगितलं. नमस्कार, बसा ना प्लीज. थँक्यू. काय कसं काय येणं केलं तिकडे? आलो असाच.
ए पण तुला मी डिस्टर्ब तर नाही ना केला? हो संगवी साहेब काहीतरीच काय बोलताय. उलट तसंच काही काम होतं तर मग मला कळवायचं होतं मी तुमच्याकडे. ए शिशिर एक गोष्ट ध्यानात ठेवायची, बिझनेस मध्ये ना कोणी छोटा नाही आणि कोणी मोठा नाही. समदे सारखे काय ते ते काय इगो बिगो असतो ना तो पॉलिटिक्स मध्ये. हा अरे पॉलिटिक्स मध्ये जर का बिझनेस करायचा झाला ना तर इगो सांभाळायचा, पण बिझनेस मध्ये जर का पॉलिटिक्स आणायचं असेल ना तर इगोला फेकून द्यायचा. बरोबर. ते तुम्ही मराठी मध्ये ती काय बोलते ना ते काय मुंगी साखर. मुंगी होऊन साखर खावी. ते बोला काय सेवा करू आपली. मागे माझी मुलगी रितू तुला भेटली होती ना? रितू हा भेटली होती. तिच्याकडून कळला मला. नाही एक गोष्ट तुला सांगायची, जो तुझा शत्रू होता तोच आमचा शत्रू कौशल. त्याला संपवण्यासाठी ना. हे एक मिनिट संगीत साहेब, त्याला संपवून तुम्हाला काय मिळणार? समाधान. माझ्या ऋतूचा दिल दुखावला त्याने, त्याचा रिव्हेंज घ्यायचा आहे मला. रिव्हेंज तुला माहीत नाही शिशिर, त्या कौशलचा लगीन झाल्याचा कळला आणि ऋतूने आत्महत्या करायचा प्रयत्न केला. यस अरे अरे तिने खाणापिणा सोडला होता. तिला नॉर्मल करायला आम्हाला काय काय करायला लागला ते आमचा आम्हाला माहीत. त्या कौशलला मी सोडणार नाही. काय प्लॅन काय तुमचा? हे बघ तू जर का साथ देणार असेल तरच सांगतो. ऋतूला एकदा शब्द दिलाय मी संजय सर. मग ऐक, मी कौशलला एका नवीन बिझनेसमध्ये पार्टनर करून घेणार आणि त्या बिझनेसमध्ये मोठी इन्व्हेस्टमेंट करायला लावणार आणि मग यू नो एव्हरीथिंग. तुम्हाला काय वाटतं कौशल तयार होईल? तो खूप सेफ गेम खेळतो सर, यू नो इट. म्हणून तर मला तुझी मदत हवी आहे. तू त्याला कन्व्हिन्स कर. नाही संगी साहेब ते कठीण आहे. अरे बाबा कठीण आहे म्हणून तर मी तुझ्याकडे आला ना. थिंक ओव्हर इट. आजच कौशलला जाऊन मी हे ऑफर देणार आहे. तो पटकन तयार झाला तर ठीक, नाहीतर त्याला कन्व्हिन्स करायची जिम्मेदारी तुझी. बघ विचार कर, यात तुझा भी फायदा आणि आमच्या. चला तर शेवटी आमच्या श्रावणीबाई लिमये ह्या एकदाच्या नगरसेविका झाल्या. अभिनंदन. ये ताई, ते मी वोटिंग केलं म्हणून. तुला माहिती आहे किती धावपळ करत पोहोचलो होतो मी बूथ पर्यंत? नुसतं हो नये, याची आम्हा सगळ्यांना एक सॉलिड अशी जंगी पार्टी पाहिजे. येस अगदी नक्की देणार. बरं संध्याकाळी कोणीही काही प्रोग्राम ठेवू नका. ओके आपण सगळेजण बाहेर जाऊया डिनरला. कुणाचे काही प्रोग्राम्स? पप्पा मम्मी आमचे कसले आले प्रोग्राम्स? प्रोग्राम सगळे तुमचे. कौशलला विचारा मिठू. हो त्यांची आधी अपॉइंटमेंट घ्या. बरं ठीक आहे, संध्याकाळचा सगळा प्रोग्राम अरेंज करायची जबाबदारी तुझी. ओके. श्रावणी बाळा काय तुझा काय अंदाज आहे, म्हणजे महापौर कोण होईल असं वाटतं तुला? नाही तसं नक्की आता काही सांगता येत नाहीये. सातपुते आणि नार्वेकरांमध्ये जरा कॉम्पिटिशन आहे, पण मला कुठली तरी समिती मिळणार एवढं नक्की. लागली बोलायला लागली राजकारणासाठी. अरे भाषा ऐकल्या अरे. हा बोल. हॅलो. हा मी येतोय. या एक्सक्यूज मी एव्हरीबडी, मला जरा जायला हवं. काय चमत्कारच असत सगळं. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. हाऊ आर यू? छान छान. पप्पा माझ्या यशात मृण्मयीचा खूप मोठा वाटा. त्या दिवशी मी जाताना तिने मला आरती दिली. मला म्हणाली तुम्ही नक्की निवडून येणार. आणि तेवढ्यात
धनंजयने तिकीट मागे घेतल्याचा फोन आला. अहो श्रावणी, तो फक्त योगायोग होता. हे सगळं श्रेय तुम्हालाच आहे. हे सगळं असलं तरी तुमच्या आसपास सदोदित तुमचं हित चिंतणारी माणसं असल्याशिवाय तुम्ही कितीही मेहनत केली तरी त्याचा काही उपयोग होत नाही. पटतंय का? चला ओके, मला निघालं पाहिजे. श्रावणी, कुठपर्यंत चालली आहेस? मी फोर्टला जाणार. मग असं कर ना, मला वरळीला सोड. नेहरू सेंटरमध्ये एक एक्झिबिशन लागले, ते पाहायचं आहे मला. ओके चला. ही सगळी जबाबदारी आहे माझ्यावर की आहे? कौशल कुठे आहे? ते आज नाश्ता न करताच गेले. काय झालं? नाही काही नाही. तुझ्या कपाळाला काय झालं? ते स्वयंपाकघरात काम करत होते ना, तर भांड्यांचा रॅक लागला. खरंच मृण्मयी, माझ्याकडे बघून सांग काय झालंय. बाबा, मी स्वातीताईंना भेटायला गेले होते. त्यांनी फ्लोअरपॉट फेकून मारला. पण स्वातीला भेटण्यासाठी तू एकटं कशासाठी गेलीस? बरोबर कौशलला घेऊन जायचं. मला यांनी बजावलंय की त्यांना भेटायचं नाही म्हणून. मग मला त्यांना भेटण्याची खूप उत्सुकता होती बाबा. ते हल्ली एकदम खूपच व्हायलंट झालेली आहे. तेवढ्यासाठीच माझं म्हणणं आहे की सानूला लवकरात लवकर इकडे आणायला पाहिजे. बाबा, स्वातीताईंचं हे कसं झालं? नेमकेपणाने सांगायचं तर बाळा, नेमकं काय झालं हे खरोखरच कोणालाच काहीच माहीत नाही आहे. मला आठवतं त्याप्रमाणे असं की तुझी सासू आणि मी काही वर्षापूर्वीची गोष्ट आहे, महिना 15 दिवसाकरता कुठेतरी लांब गेलो होतो. आम्ही जेव्हा परत आलो त्यावेळेला स्वातीच्या एकूणच सगळ्या वागण्यात, दिसण्यात, नजरेत वेगळाच काहीतरी बदल झाला होता. कौशलला विचारलं तर त्याच्याही म्हणे हा बदल केव्हा झाला लक्षात आलेलं नव्हतं. तरी मला जे वाटतं ते असं की तिचं अचानक लोकांशी बोलणं कमी झालं, पुढे ते बोलणं बंदच झालं. मग ती दिवसेदिवस नुसती गप्प बसून राहायला लागली. कुठेतरी अशी एकदम एक शून्यामध्ये एकटक बघत राहायची शून्यामध्ये. मध्येच कधीतरी तिला भास व्हायचे किंवा घाबरायची, किंचाळायची, आरडाओरडा करायची. बरेच डॉक्टर झाले, ट्रीटमेंट झाली, 5-6 डॉक्टर झाले. ट्रीटमेंट झाली, औषधं, गोळ्या, इंजेक्शनं, शॉक्स. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे ही एक मानसिक विकृती तर आहे जी प्रत्येकामध्ये असते, पण काहीतरी प्रचंड धक्का बसलेला असावा याला आणि त्यांच्या मनावर काहीतरी परिणाम झालेला असावा, काहीतरी मोठा आघात झालेला असावा. त्यामुळे ही विकृती जी प्रत्येकात थोडी थोडी दडलेली असते ती अचानक बाहेर आली असावी असं डॉक्टरांचं म्हणणं आहे. नेमकं काही कळत नाही आहे. जे झालेलं आहे, जे काही घडलेलं आहे ते खूप वाईट आहे, पण काय कोण काहीच करू शकत नाही. पुढचं सगळं तुला माहितीच आहे. बाबा, मी कोणास ठाऊक, पण मला मनातनं असं सारखं वाटतंय, मला विश्वास वाटतोय की मी त्यांना बरं करू शकेन. आणि काय सत्य आहे ना ते कळेल आपल्याला.
होय बाळा, सगळ्यांचीच ही इच्छा आहे. सगळ्यांना बरं वाटेल, खूप आनंद होईल. स्वाती व्यवस्थित झाली तर, ह्याच्यातून बाहेर पडली तर सगळ्यांना आवडेल. पण माझं तुला असं सांगणं आहे की तू आत्ता ह्या क्षणी तुझ्या स्वतःच्या आयुष्याचा, तुझ्या शिक्षणाचा आधी विचार करायला पाहिजेस. बाकी सगळं होईल. मिठू, मिठू, कसला विचार करतेस? नाही काही नाही, अशीच बसले होते. मिठूबाईंना असंच बसलेलं मी नाही बघितलं कधी. आय एम सॉरी, माझ्यामुळे तुला खूप मनस्ताप भोगावा लागला ना. मला माहितीये तू मला कधीच माफ करणार नाहीस. घरातल्याही सगळ्यांच्या नजरेतून उतरली आहे मी. मिठू, असं म्हणतात पश्चातापासारखी दुसरी शिक्षा नाही. तुला पश्चाताप होतोय ह्याचाच अर्थ तुला तुझ्या चुकीची शिक्षा मिळतीय. पण घरातले सगळे पुन्हा माझ्याशी पहिल्यासारखं वागतील? इतरांचं मला माहित नाही, पण मी विसरली आहे सगळं. माझ्या बहिणीकडनं असं झालं असतं तर मी माफ केलंच असतं ना तिला. मी, तू खूप ग्रेट आहेस. मला का नाही जमत तुझ्यासारखं समजूतदारपणे वागायला? परिस्थिती माणसाला बदलवत असते. मी तुझ्या जागी असते तर कदाचित मीही अशीच वागले असते. मी तुला खरंच सांगू, मला ना ग्लॅमरचं खूप आकर्षण आहे. मला खूप मोठं व्हायचं, खूप नाव कमवायचं. मी अदलं मधलं आयुष्य जगूच शकत नाही. पण मिठू, आपण आयुष्यात किती कमवलं ह्यापेक्षा ते कसं कमवलं हे महत्वाचं नाही वाटत तुला? मृण्मयी, आजकाल फक्त यश बघितलं जातं, ते कसं मिळवलं हे नाही बघत कुणी. आणि अपयशी माणूस कितीही चांगला असला ना तरी त्याचे हाल कोणीही विचारत नाही. त्याची फक्त कीव केली जाते, त्याच्यावर दया दाखवली जाते. आणि हे सगळं मी नाही सहन करू शकत. माझे बाबा सांगायचे, कमी जगा पण स्वाभिमानाने जगा. प्रत्येकाच्या स्वाभिमानाची व्याख्या वेगळी असू शकते कदाचित. अगं, मी तुझ्याकडे मदत मागायला आले होते. मदत? माझ्याकडे कसली? मी उद्यापासून कॉलेजला जाते. वाव, दॅट्स अ ग्रेट न्यूज. मला ना थोडी भीती वाटतेय. भीती कसली ग, कॉलेज म्हणजे धमाल असते. हो ग, पण इथले प्रोफेसर्स कसे असतील, विद्यार्थी कसे वागतील काय? सगळे नीट असतात ग, आपण बिंदास असलं म्हणजे झालं. एक मिनिट थांब. हे काय? हा ड्रेस तू कॉलेजला घालून जाणार. मी नाही ड्रेस बीस घालणार बाई. तू कॉलेजमध्ये काय साडी नेसून जाणार आहेस? हो. अगं, सगळे हसतील तुला. मास्तर आणि बाई आली म्हणून चिडवतील. चिडवू देत, दोन दिवस चिडवतील मग गप्पा बसतील. घालून जा ना ड्रेस, किती कम्फर्टेबल असतो. नको अगं, मी कधीच नाही घातला. नको म्हणूनच आज घाल. दादा, तू पटकन ड्रेस घाल. अगं खरंच नको, कोणी येईल बघेल. कोणीही येणार नाही. तू जात घातला मी, मला नको. पण मला कसं तरीच होतंय ह्याच्यात. काही कसं तरीच वगैरे होते, तू आरशात बघ. ये इकडे बघ तरी किती मस्त दिसती असते.
छान दिसतेस तर. घाबरतेस काय एवढी अग, मस्करी केली मी. काय गो, बोलू आपण? खरंच बोलू? बोलू.